सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पदवी प्रदान कार्यक्रमाचा ड्रेस कोड बदलून पेशवाईच्या काळातील ड्रेस कोड जाणीवपूर्वक काढण्यात आल्याचा आरोप करत विद्यार्थी संघटनांकडून समारंभातच निदर्शने करण्यात आली आहेत यावेळी कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर यांच्या विरोधात घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली आहे यंदापासून विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभात काळ्या गाऊन ऐवजी ऑफ व्हाईट क्रीम कलरचा झब्बा अथवा नेहरू शर्ट पांढऱ्या रंगाचा पायजमा असा ड्रेस कोड ठेवण्यात आला आहे या बदलाला अनेक संघटनांकडून विरोध करण्यात येत आहे सभागृहात निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे सभामंडपामध्ये तणावाचे वातावरण आहे या सोहळ्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी बदललेल्या ड्रेस कोडला अत्यंत अल्प प्रतिसाद दिला आहे काही विद्यार्थ्यांनी तर जुना काळा गाऊन घालून फोटो काढत असल्याचं चित्र दिसून आलंय